पंढरीनाथ महाराज की जय। गोपाळपूर या ठिकाणी गोपाळपुराला आपण आलोय आणि तो मम्मी या लागल्या। चला गोपाळपुरात आल्यानंतर पहिले दर्शन घेतलं जातं ते संत सखुबाई यांची समाधी आणि मंदिराच्या बाहेर आहे संत जनाबाई यांचा ताकाचा डेरा। गोपाळपूर येथील मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी आहे। वेगवेगळ्या भागातून आलेले हे भक्त भगवंताचे नामस्मरण करत विविध प्रकारचे नृत्य करत आहेत। भक्तिमय असं हे वातावरण झालेलं आहे आणि ही अशी गर्दी आहे त्यामुळे आम्ही फक्त कळसाचं दर्शन घेणार आहे। यानंतर आम्ही चाललो आहोत विठुरायाच्या दर्शनाला पंढरपुराला। पंढरपुरात येऊन आम्ही आता पायी चालत चाललो आहोत आणि इथून आता आमचा मुख दर्शनासाठी आम्ही सर्वजण इथून चाललो आहोत। पाहिली माळा मंदिराच्या आत जाण्यापूर्वी आम्ही चाललो आहोत चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेचं दर्शन घेण्यासाठी। चला तुम्ही पण आमच्या सोबत। तुळशी माळा भाविकांचा अलोट गर्दी इथं दिसायला मिळते। खूप लांबून लांबून महाराष्ट्र नव्हे तर जगभरातून इथं भक्तगण येतात। चंद्रभागेच्या तीरी उभारी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी रामकृष्ण हरी। आणि इथं पहा वैष्णवांचा मेळा भरलेला आहे चंद्रभागेच्या तीरी आणि चंद्रभागेच्या तीरी आपण आता आलो आहोत। चंद्रभागे कुंडलिकाच्या मंदिराला जायचंय। चंद्रभागेत हातपाय धुवून घोटे स्नान करून आपण कुंडलिकांचं दर्शन घ्यायचं। चला पांडुरंग इथं वासुदेव सुद्धा आहेत आणि ही आपली चंद्रभागा। आता या ठिकाणी आपण हातपाय धुवायचंय। भीमा शंकरावर उगम पावलेली भीमा इंद्रायणी भामा नीरा यांना पोटात घेत पंढरपूर जवळ येते। रेल्वे पूल ते विष्णुपथ या 5 किलोमीटर अंतरामध्ये ती 3 वेळा अर्धवर्तुळाकार होते म्हणून येथील लोकांनी तिला चंद्रभागा असं नाव दिलं। तिरी वासुदेवासोबत आम्ही सर्व गार्डन ग्रुपच्या महिला इथं
फोटो काढत आहोत. चंद्रबागेच्या तीरी आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे, हातपाय धुतलेले आहे आणि यानंतर आम्ही आता पंढरीच्या विठुरायाचं दर्शन, मुख दर्शन का होईना पण दर्शन दे रे भगवंता असं म्हणत आम्ही आता इथून जात आहोत. आता पुंडलिक धट धारामध्ये उभा नेट. अच्छा इथं आहे हो पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पुंडलिकाचे मायबाप. अकरा मारुती मंदिर. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. जय माझे माहीर किती आणि चंद्रमागे तर असा हात फिरवलाय कुणीही बुडून मरू नये. इथून सुरू होतो मंदिराच्या आत जाण्याचा रस्ता. हो हो मम्मी पण आले. मम्मीनं माझ्यासाठी गजरा घेतलेला आहे. संत नामदेव पायरी. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला 8 प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचं नाव देण्यात आलं आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणतात. हे विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. हे आहे मंदिराचं पश्चिम द्वार. तर इथं मंदिराचा कळस आहे आणि आम्ही कळसाचं दर्शन घेणार आहोत. आणि हे रुक्मिणी द्वार आहे. वेगवेगळ्या वस्तूंची दुकानं आहेत, बाजारपेठ फुललेले आहेत आणि अलोट असा भक्तांचा मळा इथं मस्त असा विठ्ठलाच्या नामाचा गजर करत आहे. भगवंताच्या सानिध्यात मन डोलू लागलं, नाचू लागलं, गाऊ लागलं, झिम्मा फुगडीचा फेर धरू लागला. मुखामध्ये हरिणाम विठ्ठल विठ्ठल माऊली यांचा जयघोष करू लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पंढरपुरात आपल्या पूर्ण असंख्य महाराष्ट्रात नव्हे तर जगभरातील इथं सर्व वारकरी आणि भक्तगण इथं आलेले आहेत. अगदी वैष्णवांचा मेळा इथं अवतरलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आम्ही माहेरात आलेलो आहोत आणि इथं समान इथं सर्व आहेत त्यामुळे इथं आम्हाला माहेरात आल्यासारखं वाटायला लागले. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. वातावरणामध्ये आम्ही इथं कळसाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान मंदिराचं दर्शन घेतलं आणि खूप छान मस्त असं अंतरी भाव भक्तिमय झालेलं आहे आणि भक्तिमय वातावरणामध्ये इथं सर्वजण आम्ही मस्त आनंदाचा सोहळा लुटत आहोत. चला विठ्ठल विठ्ठल. हळदी कुंकू घेण्यासाठी आम्ही इथं थांबलो आहोत मंदिराजवळ. पहा वारकरी भक्तजन कसं डोक्यावरती पिशवी ती घेऊन जात आहेत. दमून बसलेत बघा तिथं. कुठून आला? जोडमावळ. जोडमावळ.
होय कोल्हापूर इचलकरंजी तालुका. अच्छा होय रामकृष्ण हरी. तरी हा वणीतून आलेले आहेत माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गंगाच्या दर्शनासाठी पुन्हा ताणामध्ये हे भक्तगण असे रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत. दर्शन हे फक्त मंदिरातच नाही तर तुम्हाला जागोच भगवंताचं दर्शन होतच. मग तो मूर्तीत असो किंवा